काल झालेल्या नगरपालिकेमध्ये शिवाजीनगरच्या खालच्या भागातील लोकांच्या समस्या या संदर्भात जे डबडी बजाव आंदोलन कालच्या दिवशी नगरपालिकेमध्ये शिवाजीनगरच्या नागरिकांच्या माध्यमातून झालं, त्या संदर्भात आज नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदरणीय शेख साहेब यांनी प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठकीला नगरपालिकेमध्ये बोलवलं होतं। चर्चेअंती काही गोष्टी निष्पन्न झाल्या। माननीय मुख्याधिकारी शेख साहेब यांनी ज्या कालच्या दिवशी झालेल्या मोर्चाच्या संदर्भात जे निवेदन दिलं होतं, त्या निवेदनामध्ये जे 5 प्रकारचे मुद्दे होते, त्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन येणाऱ्या काळामध्ये शिवाजीनगरच्या खालच्या भागातील ज्या गटारी आणि रस्त्याच्या समस्या आहे, त्या समस्याच्या बाबतीमध्ये प्रस्तावित काम प्रस्तावित करून नगरपालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन येणाऱ्या काळामध्ये त्या गटारी आणि रस्ते यांचं काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी दिलेलं आहे। तसेच आता तात्काळ त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे या अनुषंगाने येणाऱ्या 2 दिवसांमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून मुरुमाचं टेंडर नगरपालिका या ठिकाणी काढणार आहे। तर नगरपालिकेच्या माध्यमातून जे मुरुमाचं टेंडर होईल, त्या टेंडरमधून नगरपालिके आपलं शिवाजीनगरमधील जे रस्ते खराब झालेले आहेत त्या रस्त्यांवर मुरुम टाकण्याचं काम नगरपालिका त्यांच्या माध्यमातून करणार आहे। तसेच बाकीचाही मुद्दा साफसफाईचा असो किंवा घंटागाड्यांचा मुद्दा असो, तर त्या संदर्भामध्ये घंटागाड्या या रेग्युलर आपल्या प्रभागामध्ये जर येत नसतील तर त्या तक्रारीसुद्धा आपण नगरपालिकेला ज्या नेमलेल्या अधिकारी आहेत त्यांना केल्या पाहिजे, तसे आदेश त्या बाबतच्या गोष्टी आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी दिलेल्या आहेत। तसेच शिवाजीनगर भागातील जी विहीर आहे, त्या विहिरीच्या संदर्भामध्ये एक सकारात्मक विषय मुख्याधिकारी साहेबांनी दिलेला आहे। तसेच एक ह्या व्यतिरिक्त एक मुद्दा मी आपला वरणगावातील सर्व लोकांना सांगतो की मागील 5 वर्षामध्ये मी विकासाला विरोध करत नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मी विकासाला विरोध करत नाही आहे, पण ज्या गोष्टी वरणगावच्या लोकांना अपेक्षित नव्हत्या त्या कुठल्याच बाबीच्या गोष्टी लोकांना रस्ते गटारी आणि पाणी ह्या मूलभूत लोकांना त्या ठिकाणी ज्या गरजा आहे त्या गरजांना पुरवता वायफळ खर्च नगरपालिकेच्या माध्यमातून झालेला आहे तो आज मला समजला। कारण की आजच्या परिस्थितीमध्ये नगरपालिकेमध्ये कुठलाच निधी उपलब्ध नाही, त्याच्यामुळे ज्या लोकांना समस्याला सामोरं जावं लागतंय, ज्या लोकांना त्रास होत आहे, त्या लोकांच्या समस्यांना जबाबदार मागच्या काळातील काही गोष्टी आहे त्या मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। कारण की साहेब उपलब्ध नाही, उलट तुम्ही जिल्हा नियोजन समिती असो किंवा इतर बाबतीचा जो निधी असो तो तुम्ही तुमच्या राजकीय बाबीच्या राजकीय लोकांच्या जे तुमचे नेते आहेत त्या नेत्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला निधी उपलब्ध करून द्या, आम्ही ते कामं करू। तर ह्या सांगण्याचा उद्देश एकच की वायफळ खर्च जो झालेला आहे तो चुकीचा झालेला आहे, जो नगरपालिकेला अपेक्षित आहे तो गोष्टी व्हायला नाही पाहिजे होत्या। जर त्या गोष्टी नाही झाल्या असत्या तर लोकांना या समस्येला सामोरे जावं लागलं नसतं। भागातील नागरिक हे वेगवेगळ्या समस्या घेऊन नगरपालिकेत आलेले होते, त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या, तिथे रस्त्यांची गटार ह्या अडचणी असल्याबाबत त्यांनी कळवले, तसंच घंटागाडी वेळेवर न येणे त्याबाबत नगरपालिकेकडून आरोग्य विभाग असेल किंवा बांधकाम विभाग असेल त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। तसेच ज्या तिथे रस्ते वगैरे यांच्या ज्या समस्या आहेत तर त्याबाबत नगरपालिकेकडून निधी उपलब्धता व इतर तांत्रिक बाबी समजून घेऊन त्याच्यावरती नगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल, त्याबाबत प्रशासक साहेबांसोबत पण चर्चा करणार आहे। तसंच जे घंटागाडी वेळेवर न येणे, पाणीपुरवठा याबद्दलसुद्धा संबंधित विभागांना सूचना करण्यात येतील। तसेच नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या तत्काळ सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असेल। घंटागाडी व धूर फवारणी याबद्दल ज्या नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आज, त्याबाबत देखील संबंधित विभागाकडून खुलासे मागवण्यात येतील। त्यानुसार जर त्यांच्याकडून कारवाई होत नसेल तर त्यांना ती कारवाई करायबाबत सूचना पण देण्यात येतील व त्याच्यात काही दोषी आढळत असेल तर त्या पद्धतीने त्यांच्यावरती त्यांना कारवाई देखील आमच्याकडून त्यांच्यावर केली जाईल। आधी त्यांच्याकडून खुलासे वगैरे आम्ही प्राप्त करून घेऊ।